कोविडमुळे हातावर आणून पाणावर खाणाऱ्यांची अवस्था फार बिकट झाली आहे. अशातच महावितरणने अव्वाच्या सव्वा बिल पाठवून ग्राहकांचं खच्चीकरण केलं आहे. असाच प्रकार चिमूर तालुक्यातील पळसगाव पिपरडा येथील निराधार विधवा महिलेच्या संदर्भात घडलाय. तिला 2 खोल्यांचं बिल संपूर्ण 65,520 रुपये आलं आहे. त्यामुळे महावितरणबाबत असंतोष पसरला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सरकारने नागरिकांची काळजी घेत राज्यात लॉकडाऊन केलं. 7 महिन्यांचा कालावधी होत आहे. नागरिकांच्या हाताला काम नाही, कसं तरी जीवन ते जगत आहेत. अशातच महावितरणने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवून पाठवलेल्या वीज बिलाबाबत गोंधळ घातला आहे. असाच प्रकार चिमूर तालुक्यातील पळसगाव पिपरडा येथील निराधार विधवा महिला वडिता उत्तम शिवरकर यांच्या बाबतीत घडलाय. महिला पतीच्या पश्चात अनेक दिवसांपासून 2 खोल्यांच्या मोडक्या घरात राहते आहे. कोरोना संकटामुळे सध्या तिचे हातावर आणून पाणावर खाणे सुरू आहे. उद्याचा दिवस कसा जाईल या विवंचनेत असताना वणिता मे ते सप्टेंबर 20 पर्यंत 5 महिन्याचं एकूण वीज बिल तब्बल 65,520 रुपये इतकं महावितरणने त्यांना पाठवलंय. निराधार विधवा महिलेच्या हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीत तिला काय करावं काय नाही हेही सुचत नाही. हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची असा प्रश्न या निराधार विधवा महिलेला पडला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलाचा शॉक दिल्याचं दिसतंय. बघूयात या संदर्भातील प्रतिक्रिया. ही वनिता उत्तम शिवरकर ट्रायनार पडसगाव. पहिलं मले बिल येत होता 200-300 रुपये महिन्याचा. आता 65,000 रुपये बिल आला. मी गरीब बाई, मी बिल काय ना भरू. कोरोना आहे, लहान लहान पोरं बारं आहेत, त्याच्याच्यानं काही माझ्याच्यानं बिल भरणं हवे नाही. नवीन मीटर पाहिजे मला.